राम रामरामभाई सारेयाने आज हे हमारा 75 फाईव्ह हार्ट चॅलेंज का पहला दिन ना धो के हम आ गए ऑफिस आते वक्त हमें नाही दिखा मोर ऑफिस में आके हमने लिखी स्क्रिप्ट और अप बेड गए हे शूट करने के लिए नाही नाही तुम्ही रील नाही बोलबिडूज बघताय रील बघत असता तर राम भाई सारेयाने हे किमान पन्नास वेळा ऐकायला आला असतं खरे वर एखादा ट्रेंड देतो आणि जातो पण हा रामरामचा ट्रेंड दिवसागणिक हिट होतो आणि याचा ट्रेंड आहे आतापर्यंत तुम्हाला आयडिया आली असेलच पण नसली आली तर सांगतो विषय सुरू आहे अंकित बयनपुरियाचा व्यायाम करून फेमस झालेल्या कार्यकर्त्याचा आता वर कुठले रील्स येतात कोण कुठले रील्स बघतं हा काही इथं बोलायचा विषय नाही पण वर व्यायामाचे रील्स खोऱ्याने येतात जे सगळी जनता बघते यातले लक्षात किती राहतात तर लईत लई पाचसा ते पण फिटनेसचा किडा असलात तर पण अंकित बयनपुरी याचा विषय वेगळा आहे हा घडी इंस्टाग्रामवर नसलेल्यांना सुद्धा माहिती ह्याचं प्रत्येक रील कोडभर लोक बघतात पण याला ट्रोल करायची डेरिंग एकही जण करत नाही याच्या खुंखार तब्येतीमुळे नाही तर त्यानं आणलेल्या सेव्हन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंजच्या ट्रेंडमुळे हा ट्रेंड, ट्रेंड आणि अंकित बयनपुरियाची स्टार वन्याची स्टोरी दोन्ही बद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिलं सांगतो अंकित बयनपुरिया नेमकं करतो काय एका शब्दात सांगायचं तर व्यायाम दोन शब्दात सांगायचं तर फिटनेस इन्फ्लुएन्सिंग अंकित सकाळी उठतो व्यायाम करतो बदाम घालून दूध पितो कामाला जातो संध्याकाळी परत व्यायाम करतो प्रोटीन शेक पितो पाणी पितो झोपायच्या आधी गीता किंवा शिवपुराण वाचतो आणि या सगळ्या प्रोसेसचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकतो आता तुम्हाला एक सिंपल प्रश्न पडला असेल या सगळ्यात विशेष काय व्यायाम करणं कामाला जाणं पाणी पिणं हे आपण सगळेच करतो फक्त व्हिडिओ टाकत नाही तर विशेष हे आहे की अंकित हे सगळं अठ्ठावीस जून पासून सलग करतोय एकही दिवस गॅप न घेता सर्दी ताप ऊन वारा पाऊस आणि सगळ्यात मेन म्हणजे कंटाळा यातल्या एकही गोष्टीमुळं माग न फिरता कारण त्यानं घेतलंय सोशल मीडियावर व्हायरल झालेलं सेव्हन्टी फाईव्ह हार्ड चॅलेंज आता दुसरा विषय से हे सेव्हन्टी फाईव्ह हार्डचं लफड नेमकं आहे काय आणि हे नेमकं आलं कधी तर भारतात आत्ता आत्ता फेमस झालं असलं तरी हे चॅलेंज मार्केटमध्ये आलं दोन हजार एकोणीस मध्ये अँडी फ्रिसेला नावाचं एक कार्यकर्ताय त्यानं पहिल्यांदा सेव्हन्टी फाईव्ह हार्टची कन्सेप्ट आणली थोडक्यात सांगायचं तर एक रुटीन आखून घ्यायचं आणि ते एकही दिवस खाडा न करता एकही नियम न मोडता पंच्याहत्तर दिवस फॉलो करायचं बऱ्याच लोकांना हे फिटनेसचं चॅलेंज वाटतं पण खर तर हे चॅलेंज आहे मेंटल टफनेस यात तुम्ही ज्या गोष्टींमध्ये अनकम्फर्टेबल आहात त्याच सतत न हार मानता करायच्या असतात फ्रिसेलाला ही आयडिया जेम्स लॉरेन्स या पन्नास दिवसात पन्नास मॅन रेसेस पूर्ण करणाऱ्या वाढीव माणसामुळे आली आणखी एक ऍडिशनल माहिती देतो हे सेव्हन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंज मार्केटमध्ये आहे तुम्हाला स्कीम कळली असेल तर आता पुढे जाऊ सेव्हन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंज मध्ये नेमकं करायचं काय असते तर पहिलं म्हणजे ठराविक डायट फॉलो करायचा आपल्याला हवा तसा डाएट करता येत असला तरी त्यात प्रोटीन इंटेक जास्तीत जास्त असला पाहिजे जंक फूड नाही दारू सिगरेट असलं कुठलंच व्यसन नाही एक आणि एकही दिवस चीट मिल नाही दुसरं म्हणजे दिवसाला जवळपास चार लिटर पाणी पिलं पाहिजे तिसरं म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटांचे दोन वर्कआउट झाले पाहिजेत ज्यातलं एक वर्कआउट घराबाहेर केलं पाहिजे चौथं म्हणजे दररोज कुठल्याही सेल्फ हेल्प पुस्तकाची दहा पानं वाचायची आणि पाचवं म्हणजे दररोज स्वतःचा एक फोटो काढायचा हे सगळं सलग पंचाहत्तर दिवस करायचं कुठल्याही दिवशी एखादा टास्क जरी अर्धवट राहिला तरी पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची हे सेव्हन्टी फायव्ह हार्ट चॅलेंज हे चॅलेंज पूर्ण करण्यात फेल गेलेल्यांमुळे जास्त हिट झालं पण फक्त भारतातच नाही तर जगभरातले सेलिब्रिटी फिटनेस इन्फ्लुएन्सर यांनी हे चॅलेंज घेऊन झाले तरी पण फेमस होणं कोणाला जमलं तर अंकित बयनपुरी आला पण हा गडी आहे कोण तर हरियाणातला एक पैलवाद पैलवान के आणि जॉब करत करत अंकित सोशल मीडियावर ब्लॉग करायला लागला दिवसभरातले व्हिडिओज किंवा व्यायामाचे व्हिडिओज हा त्याचा विषय पण अठ्ठावीस जून पासून अंकितनं सेव्हन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंज घेतलं आणि भाऊ थेट सेलिब्रिटी बनला अंकित फेमस होण्याचं मुख्य कारण ठरलं त्याचा साधेपणा हाय हॅलो गुड मॉर्निंग करण्यापेक्षा त्यांना हरियाणवी भाषेत रामराम भाई सारे याने असं म्हणणं कायम ठेवलं तो व्यायाम करायलाही कुठल्या झागामागा जिममध्ये जात नाही तर घराच्या अंगणात किंवा शेतात व्यायाम करतो व्यायामाच्या पद्धती साध्या असतात जोर बैठका सपाट्या स्प्रिंट आणि लयतले पुढचा विषय डाएटचा नसलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला तब्येत का नाही करत असं विचारून बघा समोरनं उत्तर येईल डाएट परवडत नाही शेट नाहीतर आतापर्यंत सिक्स पॅक असते पण अंकित हाच डाएटचा फुगा फोडतो त्याच्या मध्ये बदाम घातलेलं दूध भाजी भाकरी डाळ अशाच गोष्टी असतात आणि हा प्रोटीन पावडरही असते थोडक्यात आपल्या रोजच्या जेवणात शाकाहारी अन्न खाऊन तब तो तब्येत बनवतो अंकित पुस्तक वाचायचा टास्कही गीता आणि शिवपुराण वाचून पूर्ण करतो हे दोन्ही ग्रंथ लोकप्रिय तर आहेतच पण सोबतच समजायला सोपेही या सगळ्या साध्या साध्या गोष्टी अंकित मागचे तीन महिने करत आला सुरुवातीला काही हजारात असलेले त्याचे फॉलोअर्स आता तीन मिलियनच्या पलीकडे गेलेत आधी मोजक्या कमेंट यायच्या तिथं आता सगळे स्टार याच्या कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळतात देशी पैलवान आणि इंटरनॅशनल ब्रँडचं गणित कसं बसू शकतं हे सुद्धा त्याच्या प्रोफाईलवर नजर मारली की समजतं असं सांगण्यात येत आहे की अंकित दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक्ससाठी तयारी करतोय सेव्हन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंज हा त्याच तयारीचा एक भाग आहे पण अंकित या सेवन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंजमुळे फेमस झाला आधीपेक्षा जास्त फिट झाला मग आपण सेव्हन्टी फाईव्ह हार्ट चॅलेंज घेतलं तर तर थोडं थांबा फॉर्म फॉर्म मध्ये करायला जालेक आणि होईल एक कारण 75 फाईव्ह हा चॅलेंजला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही त्यात दिलेला डाएट चार लिटर पाणी पिणं आणि एकही दिवस रेस्ट न करता व्यायाम करणं हे प्रत्येकाच्या शरीराला सोसणारं नाही सलग पंचाहत्तर दिवस ठरलेलाच डाएट करणं साखर बंद करणं याचे गंभीर परिणाम होऊ शकतात विश्रांती न घेता केलेला व्यायाम जीवावर बेतू शकतो हे चॅलेंज करताना गंडून हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलेले अनेक जण आहेत काहींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळे व्यायाम करायचा पण निवांत डायट करायचा पण डॉक्टरला विचारून इन्स्टावरची चॅलेंजेसही घ्यायची पण तब्येतीचा विचार करून आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअरही करायचा बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून